आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 राजकीय बातम्या. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात. दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुकीचे फटाके फुटणार. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता. लोकसभा निकालापूर्वीच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी तयारी सुरू. बावनकुळेंकडून बैठकांचा धडाका, तर अजितदादा गटाची मुंबईत बैठक. महायुतीचे नेते विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवतील. भाजपला सर्वाधिक जास्त जागा मिळतील. दोन्ही मित्रपक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. शिंदे फडणवीसांनी आनंदराव अडसुळांना राज्यपाल पदाचं आमिष दिलं. त्याचा निवडणुकीपुरता वापर झाला त्यांचा. अमरावतीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडेंचा आरोप. साहेबांना जे लोकसभेचं तिकीट दिलं गेलं नाही त्याबद्दल शिंदे फडणवीस यांनी त्यांना राज्यपाल पदाचं जे आमिष दिलं मला नाही वाटत की ते शक्य आहे. नागपुरातले मवियाचे उमेदवार विकास ठाकरेंना विजयाचा विश्वास. निकालाची धाकधूक नाही, आपण निवडणूक लढायची असते. कुणीही आपला पराभव होणार नाही असं समजू नये, विकास ठाकरेंचं वक्तव्य. राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकाचा समावेश करण्याचा प्रस्ताव. जितेंद्र आव्हाड यांचा संताप. तर आव्हाड महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची होळी करणार. आज मनुस्मृती येते बहुजनांनो जागे व्हा, नाही तर 5000 वर्ष तुमच्या वाडवडिलांना जे भोगावं लागलं ते तुम्हाला ना मला भोगावं लागेल. त्यासाठी आपण महाडला जातोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीचं दहन करतोय. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप विरुद्ध मनसे लढत. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून अभिजित पानसेना उमेदवारी, तर भाजपकडून निरंजन डावखरे मैदानात. शिंदेगटही कोकण पदवीधर मतदारसंघात उमेदवार देणार, सूत्रांची माहिती. तर शिंदेगट विधान परिषदेच्या 4 जागा लढणार असल्याची माहिती. सोनिया दुहान यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाची तारीख ठरली. 10 जूनच्या वर्धापन दिनाला सोनिया दुहान अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता.